काय ठरलं मग? कशाचं काय ठरलं? तुझं, कारण तुझ्या डिसिजनवर माझा डिसिजन अवलंबून आहे ना। तू अजून तिथेच आहेस का मोनिका? मी तिथेच राहणार आहे विक्रांत, जोपर्यंत मला हे कळत नाही की ती हॉस्पिटलला जाणार आहे का नाही। मोनिका, आय थिंक माझा प्रश्न खूपच क्लिअर आणि सोपा आहे विक्रांत। हो, पण तितकाच मूर्खासारखा पण आहे। म्हणजे तुला माझा त्रास दिसतच नाहीये? मोनिका, हा तुझा त्रास नाहीये, हा तुझा इगो आहे आणि त्याचा सगळ्यांना त्रास होतो। विक्रांत, हा माझा इगो नाहीये, माझा जेन्युइनली त्रास कमी व्हावा म्हणून मी हे सगळं सांगते तुला। हे बघ मोनिका, तुझं तिथे असणं ही माझी इच्छा आणि तिचं तिथे नसणं ही गैरसोय, कळतंय? सगळ्यांची सोय महत्वाची आहे पण माझी नाही। तुला रात्रभर वाद घालायचा आहे का? ऍक्च्युली यू आर राईट, नको वाद घालायला, तू प्लीज तुझं काम कंटिन्यू कर। हा ताई बोल, उद्यापासून तू हॉस्पिटलला यायचं नाही। ताई, आय हॅव मेड माय सेल्फ व्हेरी क्लिअर, उद्यापासून तू हॉस्पिटलला यायचं नाहीस। पण का? मोनिका, मी सांगतेय म्हणून, आणि मला या गोष्टीवर अजिबात चर्चा नकोय। का, कशासाठी, त्याच्याबद्दल आपण आधीच बोललोय। उद्यापासून हॉस्पिटलला यायचं नाही, ठीक आहे? हे काय चाललंय मोनिका? तुला कुणी सांगितलं हा फालतूचा अतिशहाणपणा करायला? हा अतिशहाणपणा नाहीये, मी तुला साधा प्रश्न विचारला होता ज्याचं उत्तर तुझ्याकडे नव्हतं, सो आय सॉल्व द प्रॉब्लेम, दॅट्स इट, गुड नाईट। हा, तुम्ही यांना वॉर्ड नंबर 3 मध्ये येऊन जा। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग मॅम। गुड मॉर्निंग। सारिका, मला एक कॉफी स्ट्रॉंग। हो, मानसी नाही आले? नाही आले अजून, ऍक्च्युली त्यांना कधी उशीर नाही होत खरा। हा, म्हणजे कदाचित यावंस वाटलं नसेल तिला, सो इट्स ओके। सर, तुम्हाला मॅडमचा काही फोन आला होता का उशिरा येण्याबाबत? नाही। मग निर्मला मॅडमचं काही बोलणं झालंय का? म्हणजे हवं तर मी फोन करून विचारते त्यांना। इट्स ऍब्सोल्युटली ओके सर, का एक दिवस नाही आली तर एवढं मनाला कशाला लावून घेतेस? ऍक्च्युली मॅडम कसं आहे ना की हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना ना मानसी मॅडमची खूप सवय झाली आहे, म्हणजे त्यांच्या गप्पांची, त्यांच्या समजावण्याची, एकूणच त्यांच्या असण्याची। त्यांना हॉस्पिटलमध्ये खूप लाईव्ह असतात, त्यामुळे वातावरण ना एकदम फ्रेश राहतं। बघा, आज त्या नाहीयेत ना तर हॉस्पिटलमधले सगळेजण विचारतील मानसी मॅडमबद्दल। ती नाहीये तर नसू देना, माझ्या पोटात अजून लाथा बसाव्यात अशी इच्छा आहे का तुझी? नाही। सकाळी सकाळी कशाला तिची आरती, प्लीज। निर्मला मॅम आले? हो, त्या आल्यात आणि त्या पण विचारत आहेत मॅडम बद्दल। का, काय झालंय? काही माहित नाही पण ती येणार नाही आज। का? मला नाही माहित। अशी अर्धवट माहिती काय देतोस रे? ती येणार नाही हे ठामपणे सांगतोयस आणि त्यामागचं तुला कारणही माहित नाही। एक दिवस ती इथे नसली तर किती खोळंबा होईल माहित आहे का तुला? सगळा गोंधळ उडणार आहे।
हळूहळू ना पेशंट बरोबरची रिलेशन मॅनेजमेंट नावाची कठीण गोष्ट तिने स्वतःवरच ओढवून घेतलेली. मी एक नोटीस केलं, खूप छान बोलते हा ती पेशंटशी, आणि आता ती नाहीये म्हटल्यानंतर सगळा गोंधळ उडेल. तुम्हाला सांगणार आहेस का काय झालंय ते? विक्रांत, तुझ्याशी बोलतेय मी, तुझं काही बोलणं झालंय का? नाही. तू आता मनातल्या मनात विचार करून काही होणार आहे का? नाही. म्हणजे तू तिचाच विचार करतोस? आता प्लीज. अरे तुझा चेहराच सांगतोय. आज किती गोष्टींना तुला तोंड द्यावं लागणार आहे मानसी शिवाय ते. आता मीच बोलते तिच्याशी, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. नाही अत्या, काही प्रॉब्लेम नाहीये. खरं तर तिने मला कळवलं होतं की ती येणार नाहीये, पण मी तुला सांगायला विसरलो. आणि मी पेशंट्सना बघून येतो जरा, कारण ती येत नाहीये तर खूप चौकशा सुरू असतील, गोंधळ व्हायला नको. विक्रांत, तुला नक्की कळवलं होतं ना तिने, ज्यासाठी तू मला आता ओके असा प्रश्न विचारलास? हो. निश्चितच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण तिने तुला कळवल्यानंतरही तू स्वतः ओके नाहीयेस. विक्रांत, मॅम अहो थांबा मॅम, तुम्ही प्लीज ऐकून घ्या माझं. तुम्ही नका फिरू असं, तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही आराम करायचा. मी सारिका, मी इकडे पेशंट आहे का? आणि तुम्ही काय मानसी मानसी लावून ठेवलं सगळ्यांनी? अशी काय कामं करते ती? हा हे बघा, मला मानसीबद्दल कोणीही काही बोलायचं नाही. लहानपणापासून कसं वागायचं कसं बोलायचं हे मी शिकवलं तिला, आणि आजपासून सगळ्या कामात मी लक्ष घालणार. यू गेट दॅट? निघूया. वाव, काय चाललंय? काय काय चाललं होतं तुमचं? हा, ही कामं करायला येता तुम्ही इकडे मोबाईलमध्ये? हे काय आहे, सगळा फ्लोर तसाच आहे, कोण साफ करणार आहे? तिच्याकडे बघू नकोस. मी सांगते ना, फ्लोर साफ करायचा म्हणजे करायचा. निघ. पगारच कापले पाहिजे ह्यांचे. करूया बाकीची कामं. आय एम सॉरी मॅम, पण आज डिटेल्स नाही मिळू शकणार तुम्हाला. वी आर ट्राईंग आर बेस्ट, पण इट्स हायली इम्पॉसिबल. आय एम रिअली सॉरी. या एक्सक्यूज मी सर. सर, पेशंट सावंत ऐकत नाही आहेत. जोपर्यंत मानसी मॅम येत नाही तोपर्यंत इंजेक्शनच घेणार नाहीत असं म्हणत आहेत. आणि त्यांना कसं समजवायचं ना हे मानसी मॅडम नाच छान जमत. सर आता काय करायचं पेशंट सावंतचं? आपण काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मॅम हे हॉस्पिटल आहे, हॉटेल नाही. काय नाटकं चालली तुमची? मॅम तुम्ही जरा ऐकून घ्या. मी बोलतेय ना त्यांच्याशी, प्लीज. तुमच्यासारखी मी सुद्धा प्रेग्नेंट आहे. हां, त्यामुळे चुपचाप इंजेक्शन घ्यायचंय आणि आराम करायचा प्लीज. डोक्यावर चढून ठेवले सगळ्यांना. इंजेक्शन द्या प्लीज, आराम करा. आणि इकडे आता आहे मानसी मॅमची गरज. केलं ना मी सगळं हँडल. चला. यासाठी मानसीचीच गरज आहे. ती नव्हती तरी देखील आपलं हॉस्पिटल चालतच होत. आदर आपल्याला तेव्हाही मिळतच होता, पण ती आल्यानंतर आदराला प्रेमाची जोड मिळाली.
विक्रांत हे असे छोटे छोटे प्रॉब्लेम रोज हॉस्पिटलमध्ये येतच असतात. फक्त मानसीमुळे ते आपल्यापर्यंत पोहोचत नव्हते. रिसर्च करता करता मानसीने पेशंट केअर नावाची नवीन जबाबदारी स्वतःहूनच आपल्यावर घेतली आणि तेही कोणाला न दुखावता. आज ती नाही म्हणून काय अवस्था झालीये पाहतोयस ना तू. हॉस्पिटलची आणि तुझी सुद्धा. क्रांत, मॅटर्निटी होम चालवत असताना छोटे छोटे प्रॉब्लेम्स हँडल करणं इतकं सोपं नसतं. मला माहिती आहे नक्की काहीतरी झालंय म्हणून तू मला तिच्याशी बोलू देत नाहीयेस. पण तिच्यासारखी मुलगी हॉस्पिटलला न येणं शक्य नाही. ते शक्य नाही हे सांगितलं ना तुम्हाला. प्लीज प्लीज मॅडम अशा नका वागू. अहो 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द झाल्यामुळे शक्य नाही झालं कॅश देणं. पण मी चेक देतोय ना. हे बघा, मला हे सगळं कळतंय पण जोपर्यंत आमच्याकडे कॅश येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नाही डिस्चार्ज देऊ शकत. आणि इकडचं भाडं ही तुम्हाला भरावं लागणार आहे. पण तुम्हीच तर म्हणालात की आज डिस्चार्ज देतो म्हणून. हो पण आज चेक नाही ना क्लिअर होणार आहे. हे बघा, जोपर्यंत आमच्यापर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नाही डिस्चार्ज देऊ शकत. कळतंय का? हा कुठला नवीन नियम? कालपर्यंत नव्हता. आजपासून सुरू झालाय हा नियम. नवीन आहे असं समजा. प्लीज ताई कन्सिडर करा. ताई वगैरे काही नाही मॅडम म्हणायचं मला. आणि हे बघा, नाती जोडण्याचा प्रयत्न करू नका. एक तर आत्ताच्या आत्ता कॅश डिपॉझिट करा नाहीतर 2 दिवसापर्यंत तुम्हाला डिस्चार्ज मिळणार नाही. आय एम व्हेरी सॉरी. हे बघा, मी तक्रार करेन तुमच्याबद्दल. छळ होतोय आमचा. तक्रार कशाबद्दल करणार तुम्ही? हा सरळ सरळ व्यवहार आहे ना, ह्याच्यात काय चुकीचं आहे? हे बघा, माझे इथे जवळपास कोणीही नातेवाईक राहत नाहीत. अहो कॅश आणू कुठनं? मॅडम तुम्ही तरी सांगा, ओ का वागताय ते अशा? हे बघा, मी तुमच्या विरुद्ध तक्रार करीन. सगळ्यांना ओरडून सांगेन की इथे खोटारडी माणसं राहतात म्हणून. डॉक्टर कुठे? आत्ताच्या आत्ता डॉक्टरना बोलवा. आत्ताच्या आत्ता. सकाळपासून तू डॉक्टरची ड्युटी सोडून मानसीचीच सगळी कामं करतोयस. पटीला बोलवत नाहीयेस. काय झालंय तू मला नक्की सांगणार आहेस का? आता जरा स्पष्टच विचारते. तिने येत नाही म्हणून सांगितलंय का? तिला येऊ नकोस असं सांगितलंय कोणी? विक्रांत, आत्ता देखील तुझ्या मनात हाच विचार चाललाय ना की मानसीला बोलवावं का नाही? आणि बोलवायचं तर कसं? बोल सारिका. व्हॉट? मोनिकाला वेळ लागलाय का? वेट वेट वेट, आय एम कमिंग. वेट, मी आलोच. काय हे बघा, तमाशा करून काहीही होणार नाहीये. मी सांगितलेला निर्णय बदलणार नाही. एक तर तुमचं कार्ड स्वाइप करा नाहीतर चेक डिपॉझिट होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. दॅट्स इट. आजोबा तुम्हाला हे कार्ड घ्या आणि बिल भरा आणि तो चेक मला द्या. इतका वेळ कुठे होता तुम्ही मनसीताई? आजोबा बाकीचं नंतर बोलू. तुम्ही आधी बिल भरा आणि रश्मीताईंचा डिस्चार्ज घ्या. कधी एकदा घरी जाऊ असं झालंय त्यांना. खूप दूर जायचंय ना तुम्हाला? इथे माणसं जन्माला येतात आणि जन्मतःच नाती जुळायला लागतात. व्यवहार खूप उशिरा येतो. मॅम पिन नंबर 2130. स्वतःचा विचार सगळेच करतात पण स्वतःच्या आधी दुसऱ्याचा जो विचार करतो ना तोच देव माणूस असतो.
देवासारखे धावून आलीस तू. चुके आजोबा, तू का आलीस इकडे? येणार नव्हतीस ना? का आलीस म्हणजे? तुला नको येऊ हे म्हणणं जितकं सोपं आहे ना, तितकं माझ्यासाठी न येणं सोपं नाहीये. आणि आज मी आले म्हणून माफी मागणार नाहीये, कारण तुझी इच्छा आणि माझी जबाबदारी यात मला माझी जबाबदारी जास्त महत्वाची वाटते. मालकी हक्कापेक्षा कर्तव्य नेहमीच मोठं असतं. मानसी, तू चांगलं नाही केलंस, बघून घे. यू मोस्ट वेलकम. ती जागा कुणीच घेऊ शकत नाही. तुमच्यासाठी, कारण नसते आले तर काय झालं असतं याची कल्पना आली मला मगाशी. वाईट याच वाटत की आल्याचा आनंद नाही झाला. ताईच्या या स्वभावामुळे पहिल्यांदा चार चौघात बोलले असेल मी तिला. अजून तो ताईचं बाळ जन्माला यायचंय, पण आत्ताच ती अशी वागतीये. मला वाटतं बाळ जन्माला येईपर्यंतचा प्रत्येक दिवस आपल्या दोघांची परीक्षा असणार आहे. Thank you.